फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या या आपल्या CDPO प्रिपरेशन्समध्ये जी ॲक्ट सिरीज आपण जी सुरू केलेली होती, ही ॲक्ट सिरीज फक्त CDPO नाही, हे लक्षात घ्या. ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये मेन परीक्षा असतील, STI PSI किंवा स्टेट सर्व्हिस असेल, यामध्ये हे ॲक्ट जे आहेत हे मेन परीक्षांमध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि इम्पॉर्टन्ट्स आहेत, ठीक आहे. तर हे फक्त CDPO प्रिपरेशन्ससाठीच आहेत असं ऐकून बरेच जण व्हिडिओ बंद करतील, असं काही करू नका, ओके. कारण इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये सुद्धा हे एक GK स्वरूपामध्ये विचारले जाणारे ॲक्ट्स आहेत. तर आजच्या या आपल्या लेक्चर्समध्ये राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 हा आपण बघणार आहोत. बरेच प्रश्न याच्यावरती विचारले जातात. तसं तर बघितलं तर 2016 एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला 2 क्वेश्चन्स याच्यावरती विचारलेले होते. खास करून मुद्दा महिला आयोग किंवा महिलांच्या बाबतीतील जे संबंधित आयोग असतील त्याच्या रचना वगैरे अशा पद्धतीने आपल्याला एक सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर त्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण यामध्ये एक 9 to 10 क्वालिटी क्वेश्चन्स इथं आपण बघणार आहोत आणि त्यातून कुठलाही घटक आपण मिस केलेला नाही आहे, त्यामुळं त्यातील कुठलाही प्रश्न जरी त्याच्या संबंधित आपल्याला विचारला गेला तर तो आपला बरोबर येणारच आहे, ठीक आहे. तर यानंतरच्या लेक्चर्सवरती किंवा CDPO प्रिपरेशन्समध्ये जे काही सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये होम सायन्सचं एक लेक्चर अपलोड करणार आहोत आपण पुढे. नंतर सायन्सवरती एक अतिसंभाव्य प्रश्न जे महत्त्वाचे असतील ते एक आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत. आणि त्यानंतर 2 ॲक्ट जे आहेत, मग सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर माहिती अधिकार सुद्धा आहे जो की एक MPSC कॉमन आहे, त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन. आणि दुसरा एक त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा क्वेश्चन्स म्हटलं तर अनैतिक व्यापारावरचा हा एक आपण अपडेट या ठिकाणी अपलोड या ठिकाणी करणार आहोत, ओके. आणि राज्यशास्त्रावरचं एक महत्त्वाचं लेक्चर्स, म्हणजे आपले 4 ते 5 लेक्चर्स या CDPO प्रिपरेशनच्या सिरीजमध्ये ही आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत. ती सर्वांनी व्यवस्थित पाहायची देखील आहेत. आणि सर्वांना एक विनंती असेल की नवीन बुक किंवा नवीन कुठलंही आता एखादा सोर्स तुमच्या समोर येत असेल तर तो तुम्ही कृपया वाचायचा नाही आहे, कारण तुम्हाला जास्तीत जास्त करून तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो कमी होऊ द्यायचा नाही आहे. मग तो विचाराने असेल किंवा तुमच्या एखाद्या पुस्तक वाचण्याच्या कृतीने असेल, ओके. जी पुस्तकं तुम्ही वाचलेली आहेत तीच रिव्हिजन करायची आहेत आणि मनात जरी असं काही परीक्षेची भीती जरी वाटायला लागली तर तो विचार टाळायचा आहे, कारण या ठिकाणी तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास तुमच्या डोक्यामध्ये ठेवणं आणि तुम्हाला तुमच्या बॉडीला किंवा तुमच्या माइंडला एक परीक्षेच्या कालावधीपर्यंत व्यवस्थित शार्पली रिलॅक्स मूडमध्ये ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. यामध्ये जर तुम्ही थोडंसं टेन्शन जास्त घेतलं तर तुमच्या पूर्ण अभ्यासावरती त्याचा परिणाम हा होऊ शकतो. हॉल तिकीट सर्वांना उपलब्ध झाले असतील, त्याच्याबद्दल आता तो मुद्दा या ठिकाणी चर्चा करण्यासारखा नाही आहे, ठीक आहे. तर आपल्याला आपल्या क्वेश्चन्सवरती किंवा आपल्या जे लेक्चर्स आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यावरती आता आपण डायरेक्टली येऊया. मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला तुमच्या पर्यंत पोहोचलंच असेल. आता योग्य विधान क्वेश्चन फर्स्ट मध्ये आपण विचारत घेऊया. योग्य विधान निवडायचं आहे, त्यामध्ये 2 विधानं दिलेली आहेत. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियमात 5 प्रकरणं व 17 कलमे आहेत. दुसरं विधान आहे कलम 3 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची घटना दिलेली आहे. अ बरोबर, ब बरोबर, दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक. तर दोन्हीही बरोबर उत्तरं या ठिकाणी आहेत. यामध्ये 5 प्रकरणं आहेत, 17 कलमं आहेत. कलम 3 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची घटना किंवा रचना त्यामध्ये दिलेली आहे. पहिलं जे प्रकरण आहे यामध्ये नाव, विस्तार आणि व्याख्या नेहमीप्रमाणेच प्रत्येक अधिनियमामध्ये असतं अशा पद्धतीचं आहे. पहिलं आणि दुसरं कलम त्याच्याशी संबंधित आहे. दुसरं जे प्रकरण आहे हे राष्ट्रीय महिला आयोगाच्या संबंधित आहे, कलम 3 ते 9 पर्यंत. पुढे प्रकरण 3 जे आहे हे प्रकरण पूर्ण 3 हे महिला आयोगाच्या कार्याशी संबंधित आहे. आणि एक याच्यामध्ये 10 कलम आहे, म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट इथं तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, जी की परीक्षेने किंवा आयोगाने सुद्धा विचारात घेतली होती आणि 2016 त्यावरती क्वेश्चन बनवलेला होता. की याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की तक्रार व समुपदेशन किंवा महिला आयोग अधिनियम किंवा राष्ट्रीय महिला आयोग अधिनियमाचा गाभा कोणता आहे किंवा आत्मा कोणत्या कलमामध्ये आहे असं विचारलेलं होतं. ते कलम आहे 10. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं काय तरतूद असेल त्याची, तर ती आहे महिला आयोगाच्या कार्याशी. चौथं जे प्रकरण आहे हे वित्त व्यवस्थेशी लेखा व लेखा परीक्षणाशी संबंधित आहे, 11 ते 14 कलमापर्यंत. आणि संकीर्ण भाग 5 प्रकरण आहे, ते 15 ते 17 कलमापर्यंत आहे, ठीक आहे. आता कलमं काय पाठ करत बसायचे नाही आहेत, पण जे काय महत्त्वाचे आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. कधी कधी क्वेश्चन्स आपल्याला विचारला जाऊ शकतो, जसं की आपल्याला कलम 10 गाभा किंवा आत्मा म्हणून एक कलम विचारलं गेलेलं होतं यापूर्वी, तर तशाच पद्धतीने 2-3 कलमं विचारली जाऊ शकतात किंवा एक विधानात्मक क्वेश्चन त्याच्यावरती येऊ शकतो, पण सिम्पल येऊ शकतो, ठीक आहे. याच्यावरचा कुठलाही मार्क तुमचा मिस होणार नाही. फर्स्ट क्वेश्चन आहे त्याचा आन्सर दोन्हीही बरोबर असं आहे,
कलम 2 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगामधील ज्या काही शब्द असतील त्यांच्या सर्वांच्या व्याख्या याच्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. जोड्या लावायच्या आहेत. अ गटामध्ये कलम दिलेले आहेत, ब गटामध्ये त्याच्या संबंधित तरतुदी दिलेल्या आहेत. कलम 3, 4, 6 आणि 8. ब गटामध्ये आयोगाच्या समित्या, राष्ट्रीय महिला आयोगाची रचना, अध्यक्ष व सदस्यांचा पदावधी व सेवा शर्ती आणि वेतन व भत्ते अनुदान. आता या ठिकाणी तुम्हाला कलमांची आयडिया आल्यावरती तो आयोग जो अधिनियम जो असतो हा थोडासा सोपा जातो समजण्यासाठी, ठीक आहे. तर त्यामुळं या ठिकाणी हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. प्रकरण 2 मध्ये संबंधित ही कलमं आहेत. प्रकरण 2 म्हटलं तर राष्ट्रीय महिला आयोगाशी संबंधित आहे. रचना असेल, त्या सदस्यांचा पदावधी असेल, वेतन व भत्ते असतील किंवा काही समित्या असतील याच्याशी संबंधित ती कलमं आहेत. कलम 3 ते कलम 9 पर्यंत. प्रकरण 2 जे आहे हे पूर्णपणे या क्वेश्चनवर डिपेंड आहे किंवा या क्वेश्चन्स त्यातून आपण बनवलेला आहे. जे कलम 3 आहे ते कलम राष्ट्रीय महिला आयोगाच्या रचने संबंधित आहे. कलम 4 जे आहे हे कलम 4 अध्यक्ष व सदस्य यांचा पदावधी व सेवाशर्ती यांच्याशी संबंधित आहे. 6वं कलम जे आहे हे वेतन व भत्ते अनुदानासाठी आहे. आणि 8वं जे कलम आहे हे आयोगाच्या समित्या आहेत. मग आयोगाच्या समित्या म्हणजे नेमकं काय? तर विशेष मुद्दा असेल एखादा निर्माण झालेला महिलांच्या संरक्षणासंबंधित असेल तर त्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये एखादी समिती या आयोगाला नेमण्याचा अधिकार देखील त्याच्यामध्ये आहे. ते कलम 8 आहे, ठीक आहे. तर ऑप्शनकडे आपण जर गेलो तर ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर राहील. प्रकरण 2 मध्ये 3 ते 9 कलम आहेत हे तुम्हाला यापूर्वी सांगितलंय. पण आता याच्यामधले 5वं जे कलम आहे जे की जोड्या लावामध्ये आपण आता 3, 4, 6 म्हणजे याच्यामध्ये आपण 5th नंबरचं एक ड्रॉप केलंय, 7th नंबरचं एक ड्रॉप केलंय, 9th नंबरचं एक ड्रॉप केलेलं आहे, मग ते कशा संबंधित आहे? ओके, तर ते 5वं जे कलम आहे हे अधिकारी व कर्मचारी, तसेच 7वं कलम आहे रिक्त पदे जर असतील तर आयोगानं त्या टायमामध्ये रिक्त पदांच्या टायमामध्ये काही एखादं कार्य केलेलं असेल तर ते विधिबाह्य ठरणार नाहीये. हे कलम 7 आहे. आणि 9वं जे कलम आहे हे आयोगाने कार्यपद्धतीचे विनियमन करणे, हे 1, 9वं कलम या प्रकरण 2 मधलं आहे. म्हणजे आता पूर्ण प्रकरण 2 असेल किंवा प्रकरण 1 असेल त्याच्या संबंधी कुठली कुठली कलमं आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहेत आणि तरतुदी सुद्धा त्याच्या आपण बघितलेल्या आहेत. क्वेश्चन 3 कडे जाऊया. योग्य विधान निवडायचे. 2 विधानं दिलेली आहेत. कलम 10 मध्ये आयोगाची कार्य दिलेली आहेत. आणि दुसरं विधान आहे जम्मू व काश्मीर राज्यांसहित हा अधिनियम संपूर्ण भारतभर विस्तारित आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला याचा आन्सर येऊनच जाणार आहे कारण यापूर्वीच आपण थोडंसं डिस्कस याचं केलेलं आहे. याच्यामध्ये अ जे विधान आहे हे अ विधान या ठिकाणी बरोबर आहे. जम्मू व काश्मीर राज्य सोडून हा अधिनियम संपूर्ण भारतभर विस्तारित करण्यात आलेला आहे. आता या अधिनियमानुसार म्हणजे अ विधान इथं बरोबर आहे क्वेश्चन 3 चं. या अधिनियमानुसार राष्ट्रीय महिला आयोगाची जी स्थापना आहे म्हणजे 1990 चा जो अधिनियम आहे याच्यानुसार 31 जानेवारी 1992 रोजी या राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्देश आणि कार्य थोडक्यात बघूया. महिलांच्या संरक्षण विषयक बाबींवर लक्ष ठेवणे व कायदेशीर व घटनात्मक बाबींवर पुनरावलोकन करणे, तसेच अहवाल वेळोवेळी सादर करणे, कायदेशीर उपाययोजना सुचविणे, तसेच धोरणात्मक बाबींबद्दल शासनाला सल्ला देणे, राज्य केंद्र असेल तर राज्य शासनाला सुद्धा तशा पद्धतीने सल्ला देणे, महिला वर्गांवर परिणाम होणाऱ्या प्रश्नांचा अंतर्भाव असणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांकरता निधी सुद्धा पुरवण्याचं काम या आयोगातर्फे केलं जातं. महिलांना त्याच्या अधिकारांपासून वंचित केल्यावर कायद्यानुसार महिलांना संरक्षण देण्यास असमर्थता व धोरणात्मक निर्णय आणि मार्गदर्शक तत्व किंवा सूचना यांचं अनुपालन न केल्यास ती जी समस्या आहे ही उचित प्राधिकरणाकडे नेणं, आणि उचित प्राधिकरणाकडे फक्त नेणंच नाही तर कधी कधी त्याच्यावरती स्वतःहून सुद्धा दखल आयोग हा घेऊ शकतो. अशा पद्धतीची ही उद्देश आहेत किंवा कार्य आहेत. याच्यापैकी कुठलंही आपल्याला विचारलं जाऊ शकतं. पॉझिटिव्हली ॲटिट्यूडने, सकारात्मक दृष्टिकोनाने त्या आयोगाचं ते कार्य आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये बरोबर वरीलपैकी सर्व किंवा दोन्ही बरोबर अशा पद्धतीचा एखादा क्वेश्चन तयार होऊ शकतो याच्यावरती. तर हे व्यवस्थितपणे नोट करायचं आहे. क्वेश्चन 4 कडे जाऊया. आता राष्ट्रीय महिला आयोगात एकूण किती व्यक्ती असतात? आता टोटल पूर्ण व्यक्ती सदस्य असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा सचिव असेल, हे टोटली सर्व एकूण मिळून किती व्यक्ती असतात? हा क्वेश्चन 2016 परीक्षेमध्ये सुद्धा यापूर्वी विचारला गेलेला आहे. आणि अशाच क्वेश्चन्समध्ये थोडासा काही बदल करून पुन्हा हाच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जेणेकरून त्याच्यामध्ये अध्यक्षाची निवड कोण केलं जातं किंवा कोणाकडून केली जाते किंवा नामनिर्देशित सदस्य केंद्र शासनांकडून याच्यामध्ये किती असतात, त्याच्यामध्ये SC1 आणि ST1 हे असलं पाहिजे प्रत्येकी, किंवा सचिव जे आहेत हे सचिव. आता हे टोटल सर्व जे आहेत ह्या केंद्र शासनांकडून ते नियुक्त होतात. अध्यक्ष 1 असतो, सचिव 1
असतो, म्हणजे दोन झाले, आणि केंद्र शासनाकडून 5 सदस्य नामनिर्देशित केली जातात. अनुसूचित जाती आणि जनजातींपैकी प्रत्येकी एक एक त्याच्यामध्ये असणं हे आवश्यक आहे. म्हणजे एकूण त्याच्यामध्ये किती व्यक्ती झाले, 7 व्यक्ती हे झालेले आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये क्वेश्चन 4 मध्ये याचा आन्सर जर बघितलं तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचा आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊया. आयोगाच्या सचिव केंद्र शासनाकडून नाम निर्देशित करण्यात येईल, जो म्हणजे दोन विधान दिलेले त्याच्या संबंधित, म्हणजे आयोगाचा जो सचिव आहे, आयोगाच्या सचिव केंद्र शासनाकडून नाम निर्देशित करण्यात येणार आहे, जो सचिव आहे तो व्यवस्थापन संघटनात्मक संरचना किंवा सामाजिक चळवळ या क्षेत्रातील तज्ज्ञ असला पाहिजे का. बमध्ये संघाच्या नागरी सेवेचा किंवा अखिल भारतीय नागरी सेवेचा सदस्य अथवा उचित अनुभव असणारा असा संघाचे नागरिकपद धारण करणारा अधिकारी असावा. म्हणजे आता संबंधित दोन्ही जी विधानं दिलेली आहेत ही सचिवाच्या निवडीसाठी केंद्र शासनाकडून अपेक्षित आहेत नामनिर्देशन करण्यासाठी, तर दोन्हीही विधानं जी आहेत ही या ठिकाणी बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो आता आपण बघूया. अध्यक्ष व सदस्य यांचा राष्ट्रीय महिला आयोगामधील कालावधी किंवा पदावधी किती काळाचा असतो, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष आणि 5 वर्ष. हा क्वेश्चन आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. आता यामध्ये 3 वर्षाहून अधिक नसेल असा कालावधी या अध्यक्षांचा असतो. आता सदस्यांचा देखील तेवढाच असतो. त्याच्यामध्ये कलम 4(1)नुसार त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की पदावधी जो आहे हा 3 वर्षाचा असला पाहिजे. आता कोणत्या वेळी केंद्र शासनाला लेखी उद्देशून राजीनामा सुद्धा देण्याची वेळ, किंवा ते देऊही शकतात, स्वतःच्या इच्छेवरती आहे, कुठल्याही वेळी केंद्र शासनाला ते लेखी उद्देशून राजीनामा देऊ शकतात. 3 वर्षाहून अधिक नसेल एवढा कालावधीसाठी त्यांची निवड होत असते कलम 4(1)नुसार. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की एखादा अध्यक्ष झालेला आहे, मग त्याचे 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत, मग 3 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर केंद्र शासनाला असं वाटलं की हा पुन्हा एकदा अध्यक्ष बनवायचा, तर मग त्यावेळेस तो बनवता येतो का. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. क्वेश्चन 8 कडे आपण जाणार आहोत. क्वेश्चन 8 आहे, योग्य विधान निवडा. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महिला आयोगाप्रमाणेच राज्य महिला आयोगाची स्थापना 25 एप्रिल 1993 रोजी केली आणि त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. आता दोन्ही जी विधानं दिलेली ती दोन्ही विधानं बरोबर आहेत, त्यामुळे आपण थोडासा वेळ वाचूया पर्याय न वाचण्याचा. 31 मार्च 1992 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झालेली आहे 31 जानेवारी 1992 रोजी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर एक स्वायत्त संस्था म्हणूनही राज्य महिला आयोग आहे. राज्य महिला आयोग जसं 25 एप्रिल 1993 ला झाला, तशाच पद्धतीने राष्ट्रीय महिला आयोग सुद्धा आपण इथं बघितलाय. आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत हे सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करायचं आहे. आता तुमच्यासाठी एक लास्ट क्वेश्चन या लेक्चर्समधला असणार आहे. यावरती एवढेच क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील, कारण याच्यामध्ये जवळपास 17 कलमं आहेत, 5 प्रकरणं आहेत. आयोगाची कार्य किंवा संबंधित रचना याच्याशी संबंधित प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, आणि तो खास करून तुम्ही लक्षात घेतला सुद्धा आहे. जरी तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये जरी वाचलं असेल तरी तुम्हाला आत्तापर्यंत एवढेच क्वेश्चन्स हे वारंवार कुठल्या ना कुठल्या तरी पेपरमध्येही नक्कीच दिसले असतील. तर तुमच्याकरता लास्ट क्वेश्चन जो आहे तो असा आहे, भारतात सर्वप्रथम महिला आयोगाची स्थापना कोणत्या राज्यानं केली. अतिशय सिम्पल क्वेश्चन आहे, तुम्ही लगेच बघितल्यास तुम्ही कमेंट करताल. महाराष्ट्र आहे, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेश. ठीक आहे, तर यापैकी कुठलं आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये ऑप्शन जरी मेन्शन केला तरी चालेल, पण इन बिटवीन लेक्चर्समध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याचं थोडंसं एक डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये देत चला. म्हणजे एक ज्यावेळेस आमची टीम ते आन्सर वाचते किंवा मी सुद्धा कधी कधी आन्सर पाहतो, त्यावेळेस कुठल्या क्वेश्चन्स आहे हे लवकर कळत नाही. ठीक आहे, तर थोडंसं डिटेलमध्ये जरी टाकलं तरी वाचणाऱ्याला सुद्धा ते थोडंसं संदिग्ध होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही. ओके, तर लेक्चर कसं वाटलं? शॉर्ट होतं पण सिम्पल होतं आणि मार्क वाचवणारं होतं. ठीक आहे, तर लेक्चर कसं वाटलं ते सांगायचंय, शेअर करायचंय, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचंय. अंतिम टप्प्यामध्ये महत्त्वाची माहिती ही आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे, कारण ती जितकी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल तितका जास्त आनंद हा मला होणार आहे. ठीक आहे, तर CDPO प्रिपरेशन्समध्ये आपल्याला राहिलेले 3 ते 4 लेक्चर्स या विदिन वीकमध्ये किंवा एक मंडेपर्यंत आपण अपलोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे, थँक्यू अँड बाय बाय.